पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशात विविध ठिकाणी सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या संशोधन कार्याचा आढावा घेत आहेत. सध्या मोदी हैदराबादमध्ये दाखल झालेत. भारत बायोटेकला ते भेट देणार आहेत आणि बायोटेकच्या लसीचा आढावा घेणार आहेत. पंतप्रधानांनी सगळ्यात आधी सकाळी अहमदाबादमधल्या झायडस बायोटेक पार्क कंपनीला भेट दिली. अहमदाबादमधल्या चांगोद्रा औद्योगिक क्षेत्रातल्या झायडस कॅडिलाच्या प्रकल्पाची झाय कोविड लसीची दुसऱ्या टप्प्यातली चाचणी सध्या सुरू आहे. त्याचा आढावा मोदींनी घेतला. तिथून ते हैदराबादमध्ये दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या वेळी पुण्यात उपस्थित राहणार नाहीत. शिष्टाचारानुसार पंतप्रधानांचं स्वागत करायला मुख्यमंत्री हजर असतात, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुसऱ्या मंत्र्यांना मोदींच्या स्वागतासाठी पाठवणार आहेत. भाजपबरोबर बिघडलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री जाणार नसल्याची चर्चा सुरू झाली. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला बोल केला. महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री कधी पाहिले नाहीत. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसणाऱ्या व्यक्तीला अशी वक्तव्य शोभत नाहीत. 5 वर्ष सरकार चालवा पण धमक्या देऊ नका, अशा शब्दात फडणवीसांनी हल्ला बोल केला. मोदींच्या नावानं शिवसेनेनं मतं मागितली. जनतेचा विश्वासघात करून हे सरकार सत्तेवर आले असा भडीमार करताना शिवसेनेनं हिंदुत्व सोडले असा चिमटा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढलाय. केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून न्याय यंत्रणेवर दबाव आणून केंद्र सरकारकडून सुडाचं राजकारण सुरू अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून सीबीआय आणि ईडीच्या कारभारावर निशाणा साधलाय. या सगळ्याचा सूत्रधार कोण आहे, ये पब्लिक सब जानती है, असा टोलाही त्यांनी लगवला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर प्रतिक्रिया दिलेली. विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचं काम सुरू असल्याचं ते म्हणाले. शिवाय कंगना आणि अर्णब प्रकरणी राज्य सरकारकडून कोणतीही चूक झाली नाही, त्यामुळे या प्रकरणी माफी मागण्याची गरज नसल्याचंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. संजय राऊतांच्या प्रतिमेपुढे का बोलणार, असं ते म्हणाले. तसंच पंतप्रधानांच्या सिरम भेटीवरून सुप्रिया सुळेंनाही त्यांनी टोला लागावलाय. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या महात्मा फुलेंच्या 130व्या पुण्यतिनिमीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारनं कोरोनाच्या संकटातही चांगली कामगिरी केल्याचं मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलंय. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांनाही कर्जमाफी आणि नुकसान भरपाई दिल्याचे ते बोलले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर धमकवण्याचे संस्कार नाहीत. तुम्ही मुख्यमंत्री असताना कोणाला कसे धमकावत होता त्याच्या क्लिप आजही उपलब्ध असल्याचं सांगत त्या काढायला भाग पाडू नका, असा इशाराच त्यांनी फडणवीस यांना दिला. शिक्षण विभागानं महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेविरोधातली सर्वात मोठी कारवाई केली. हिंगणघाट इथल्या भारतीय विद्याभवन गिरधरदास मेहता विद्यामंदिर शाळेनं पालकांकडून 2014-15 ते 2018-19 या शैक्षणिक वर्षादरम्यान जादा शाळा शुल्क वसूल केलं होतं. जवळपास 4,43,42,206 रुपये जे शुल्क आहे ते पालकांना परत करण्याचा आदेश शाळेला देण्यात आला आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे सध्या विद्यार्थ्यांची दप्तराच्या ओझ्यातून सुटका झाली आहे, मात्र पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं आणखी कमी होणार आहे. केंद्र सरकारनं याबाबत नवीन धोरण जाहीर केलं आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या वजनाच्या 10% जास्त दप्तराचं ओझं असू नये, तसंच गृहपाठाचा ताणही कमी करावा असं या धोरणात नमूद करण्यात आले. बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं. झी 24 तासनं बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्रकरण उघडकीस आणलं होतं आणि त्यानंतर नागपूर पोलिसांनी 8 जणांना अटक केली. यामध्ये बनावट क्रीडा प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी लाटणारे बोगस खेळाडू आहेत. औरंगाबाद, सांगली, नागपूरसह अनेक ठिकाणी या प्रकरणी कारवाई झाली. औरंगाबाद इथं बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी 300 तक्रारी आल्याचंही गृहमंत्र्यांनी सांगितलं. नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा केला. पदवीदारांना मतदानाचं आवाहन केलं. जोशी यांनी सावली, गोडपिंपरी, कोंभुर्णा यासारख्या ग्रामीण भागासोबतच गडचांदूर आणि चंद्रपूरसारख्या शहरी भागात बैठका घेतल्या. मराठा आरक्षणाला आम्ही पाठिंबा दिलाय, पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. कुणी ओबीसी आरक्षणावर हक्कांवर गदा आणत असेल तर लढावंच लागेल, असं वक्तव्य ओबीसीचे नेते आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 130व्या पुण्यतिनिमित्त डॉक्टर तात्याराव लहाने यांचा महात्मा फुले समता पुरस्कारानं गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात भुजबळ बोलत होते.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अजूनही सहन होत नाही की ते पुन्हा सत्तेत आले नाहीत म्हणून ते सरकार पडेल असं नेहमी म्हणत राहतात अशी टीका राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी टीका केली आहे. तसंच राज्यातली महाविकास आघाडी सरकारचे कॅप्टन म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे खूप उत्तम प्रकारे नेतृत्व करतात असे त्या म्हणाल्या. आमच्या तिन्ही पक्षांमध्ये कधीच भांडणं होऊ देत नाहीत त्यामुळे भाजपला पुढील 4 वर्ष विरोधी पक्ष म्हणूनच काम करावं लागेल असा टोलाही त्यांनी लगावला. बोल बच्चन सरकार हे शब्द तुम्हाला तंतोतंत लागू होतात. तुमचं सरकार महाराष्ट्रात आलं असतं तर महाराष्ट्राची वाटोळ झालं असतं अशा शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. रत्नागिरीमध्ये एमपीएससीची परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली. कोरोनामुळे एमपीएससी परीक्षेच्या तारखा अजून जाहीर झाल्या नाही त्यामुळे त्रासलेल्या महेश लक्ष्मण झोरे या 26 वर्षांच्या तरुणानं आत्महत्या केली. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कोरले गावात ही घटना घडली. आत्महत्येपूर्वी त्यानं चिठ्ठी लिहिली. जळगाव जिल्ह्यातले वीर जवान यश देशमुख यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराला जळगावकरांनी मोठी गर्दी केली होती. शहीद जवान यश देशमुख यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून 1 कोटींची मदत दिली जाणार आहे अशी घोषणा यावेळी करण्यात आली. श्रीनगरमध्ये 26 नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात यश देशमुख यांना वीरमरण आलं होतं. पालघरच्या गडचिंचले गावात जमावातर्फे निष्पाप साधूंची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी 54 आरोपींचा जामीन न्यायालयानं मंजूर केला आहे. जिल्हान्यायालयाचे न्यायमूर्ती पी पी जाधव यांनी सर्व आरोपींना 15-15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केलेला आहे. तर या घटनेतील अन्य आरोपींच्या जामीन अर्जाबाबत येत्या 5 डिसेंबरला निकाल देण्यात येणार असल्याचं कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील जुने कावसन भागात एकाच कुटुंबातील तिघांची मध्यरात्री हत्या झालेली आहे. अज्ञात व्यक्तीनं केलेल्या हल्ल्यात संभाजी निवारे, त्यांची पत्नी अश्विनी आणि त्यांची मुलगी सायली यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 6 वर्षांचा मुलगा सोहम जखमी झाला आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहे. हत्येचं कारण अद्याप समजू शकलं नाही. पोलीस घटनास्थळी दाखल आहे, तपास सुरू आहे. चोरीच्या उद्देशाने किंवा अजून काही कारण आहे का याचा पोलीस तपास करत आहेत. सांगलीतल्या कृष्णा नदीवरच्या आयर्विन पुलावर किड्यांची संख्या वाढली आहे त्यामुळे विचित्र अपघात होत आहेत. किड्यांमुळे वाहनधारक वैतागलेत. सोशल मीडियावर किड्यांमुळे झालेल्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. वातावरणातला बदल किंवा इतर काही कारणांमुळे पुलावर अचानक किडे वाढले. त्या किड्यांमुळे समोरचं काही दिसत नाही आणि अपघात होत आहेत. त्या किड्यांमुळे झालेल्या अपघाताचा थरार मोबाईल कॅमेरा चित्रित झाला आहे. दुचाकीवर निघालेल्या तरुणानं किड्यांमुळे डोकं खाली गेलं त्यामुळे समोरून येणारी दुचाकी त्याला दिसली आणि तो थेट त्या दुचाकीला धडकला. या अपघातात तरुण जखमी झाला. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील चांदोळी गावात 2 दुचाकीस्वारांवर बिबट्याने हल्ला केला. ही घटना शुक्रवारी रात्री घडलेली आहे. लक्ष्मण चौरे आणि संतोष थोरात हे जखमी झालेत. मंचरच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आठवड्याभरात ही दुसरी घटना आहे. वनविभागानं तातडीनं पिंजरं लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होती. मालेगावच्या रमजानपुरा आणि संजरी चौक भागात पहाटे भीषण आग लागली होती. आगीनं काही क्षणातच रौद्ररूप धारण केलं. 13 हून अधिक घरं या आगीत जळून खाक झाली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त होतो. जालन्यात एटीएम चोरीला गेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन चोरट्यांनी पळवलं. एमआयडीसी परिसरामध्ये मध्यरात्री ही घटना घडली आहे. बँकांना 2 दिवस सुट्टी असल्यानं या एटीएममध्ये 28,68,000 रक्कम होती. विशेष म्हणजे चोरट्यांनी एटीएम मशीन पळवण्याआधी केबिनच्या काचांवर एक स्प्रे फवारला त्यामुळे चोरट्यांनी एका गाडीतून एटीएम पळवलं. या प्रकरणी बँकेच्या तक्रारीवरून चंदनझिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांचा माग काढला जातो. नागपुरात विजय गुरुंडले आणि त्याच्या टोळीनं मल्टीलेव्हल स्कॅमच्या माध्यमातून 1,000 गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचं समोर आलं. नागपूर पोलिसांनी या टोळीकडून 68 लाखांपेक्षा जास्त रक्कम जप्त केली. आरोपींनी ही रक्कम आपल्या एका नातेवाईकाकडे लपवून ठेवली होती. मेट्रो विजन, बिल्कॉन इंडिया लिमिटेड, रिअल ट्रेड आणि मेट्रो कॉईन या बोगस कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी अनेकांची फसवणूक केली. या प्रकरणी विजय गुरुंडलेसह 11 आरोपींना अटक झाली. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये गाड्या भाड्यानं लावण्याचं सांगून परस्पर वाहनांची परराज्यात विक्री करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेनं पर्दाफाश केला. नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी 5 जणांना अटक केली आहे. 2,02,00,000 रुपयांच्या 16 गाड्या पोलिसांनी जप्त केल्या. टोळीनं 250 हून अधिक गाड्या परस्पर विकलेल्या होत्या. नेरूळ येथील ट्रॅव्हल्स पॉईंट नावानं कार्यालय खोलून कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मालकांकडून भाडे करारावर गाड्या घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील महालगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली. 90 वर्षीय महिला घरी एकटी असताना गावातल्या युवकानं अतिप्रसंग केलाय. त्यावरची तोंडी तक्रार वृद्धेच्या पतीनं केली. आरोपीला अटक झालेली आहे. महिला घरात एकटीच होती त्यावेळी 34 वर्षीय नरेंद्र नन्नावरे हा वृद्धेच्या घरात शिरला. वीज घालून त्यानं वृद्धेवर अतिप्रसंग केला. परिसरात आरोपी युवकाविरोधात संताप व्यक्त होतोय. सातारच्या जान्हवी इंगळे हिनं एबीवायएम योगा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 5 तास सिद्धासन करून नवीन विश्वविक्रम नोंदवलेला आहे. सातारच्या जान्हवी इंगळे या योगा ट्रेनर असून गेल्या 12 वर्षांपासून योगा करतायत. त्यांच्या विक्रमानं सातारा जिल्ह्याचं नाव देशात उंचावलं. लॉकडाऊनमुळे 13 सप्टेंबरला ऑनलाईन हा रेकॉर्ड करण्यात आला. त्यांना राज्यभरातून शुभेच्छा मिळत आहेत. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देखील जान्हवीचा सत्कार केला. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी तीव्र संताप व्यक्त केला. 80% लोक मास्क वापरत असतात आणि जे वापरतात त्यांचा मास्क तोंडावर लटकलेला दिसतो. अशा शब्दात सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढलेत. कोरोना वाढतोय पण केंद्र आणि राज्य सरकारना काहीच फरक पडत नाहीये. त्यांना काहीच पडलेलं नाही. ते फक्त नियम बनवण्यातच गुंग आहेत असे कोरडे देखील सुप्रीम कोर्टाने ओढले. परिस्थिती गंभीर असून लोक कोरोना नियमांचं पालन करत नाहीत. मास्कचा वापर करत नाहीत. सोशल डिस्टन्सिंग कुठेही दिसत नाही अशी नाराजी सुप्रीम कोर्टानं व्यक्त केली. कोरोना वॅक्सिन तयार करणारी ब्रिटिश कंपनी ॲस्ट्राजेनिका ही उत्तर कोरियातील हॅकरच्या निशाण्यावर असल्याचं समोर आलंय. सोशल साईटवरून ॲस्ट्राजेनिका कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं एका तपासात समोर आलंय. सुशील मोदी यांना राज्यसभेवर पाठवलं जाणार आहे. रामविलास पासवान यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर राज्यसभेतल्या रिक्त झालेल्या जागेवर बिहारमधून भाजपचे नेते सुशील मोदींना पाठवलं जाणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये उद्योगांसाठी उत्तर प्रदेश सरकारनं नवीन निर्णय घेतलेला आहे. जुने कायदे आता रद्द करण्यात आले असून औद्योगिक विकास विभागाला जबाबदारी सोपवण्यात आली. तर या नव्या कायद्यांमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. चालू आर्थिक वर्षातल्या 3र्या तिमाहीमधील GDP मध्ये काही अंशी सुधारणा झालेली आहे. जुलै ते सप्टेंबरच्या 2र्या तिमाहीमध्ये GDP मध्ये 7.5% घसरला होता. तर 1र्या तिमाहीमध्ये तब्बल 24% घसरण नोंदवण्यात आली होती. जम्मू काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेसाठी मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात जम्मूत 17 आणि काश्मीरमध्ये 26 जागांसाठी मतदान होणार आहे. सुरक्षेसाठी जवान तैनात ठेवण्यात आले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर. ते श्रीलंकेमध्ये पार पडणाऱ्या त्रिराष्ट्रीय चर्चेसाठी गेलेत. समुद्री व्यापार तसंच संरक्षण विषय मुद्द्यावर भारत श्रीलंका मालदीव अशी ही चर्चा होणार आहे. कोलंबो विमानतळावर त्यांचं श्रीलंकेच्या लष्करी प्रमुखांनी स्वागत केलं. इराणच्या अणुशास्त्रज्ञ मोहसिन फक्रीजादह यांची हत्या करण्यात आलेली. इराणच्या आण्विक कार्यक्रमाचं काम मोहसिन पाहायचे. तेहरानमध्ये उपनगर दमावनमध्ये त्यांची हत्या झालेली. इराणमधल्या सर्व आण्विक कार्यक्रमामुळे ते सतत चर्चेत असायचे.